नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे मिशन मराठी या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मच्या इयत्ता 10वी स्पेशल बॅचमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या गणित विषयाला सुरुवात गणित भाग 1 या पुस्तकापासून करत आहोत आणि या पुस्तकामधील पाठ क्रमांक 1 दोन चलातील रेषीय समीकरणे यापासून आपण आपल्या बॅचची सुरुवात करत आहोत. तसेच मित्रांनो, या पुस्तकात आपण टोटल किती पाठ अभ्यासणार आहोत तर टोटल 6 पाठ या पुस्तकात आपण अभ्यासणार आहोत. सर्वात पहिला दोन चलातील रेषीय समीकरणे, त्याच्यानंतर पाठ क्रमांक 2 आपण शिकणार आहोत वर्ग समीकरणे, तिसऱ्यात अंकगणित श्रेणी आणि चौथ्यात अर्थनियोजन कसं करायचं आणि 5व्या पाठामध्ये आपण संभाव्यता याचा अभ्यास करणार आहोत आणि 6व्या पाठामध्ये सांख्यिकी. अशा प्रकारे हे 6 पाठ व्यवस्थित कंप्लीट आपण करणार आहोत आणि हे पाठ तुम्हाला व्यवस्थित समजले तर तुम्ही गणित या विषयात पैकीच्या पैकी मार्क्स पाडू शकतात. चला तर मित्रांनो, आपल्या पाठाला सुरुवात करूया. आपल्या पहिल्या लेक्चरची सुरुवात पाठ क्रमांक 1 दोन चलातील रेषीय समीकरण याच्यापासून आपण करत आहोत आणि या पाठामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांमार्फत आपण हा पाठ कंप्लीट करत आहोत तर आपण सर्वात पहिले बघणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याच्या पद्धती. मग त्या दोन पद्धती आहेत, एक आहे आलेख पद्धत आणि दुसरी आहे क्रेमरची पद्धत. आणि दुसऱ्या मेन टॉपिकमध्ये दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे आणि तिसऱ्या टॉपिकमध्ये आपण एकसामायिक समीकरणांचे उपयोजन हे शिकणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या मुद्द्याला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट माहीत असणं खूप खूप गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तुम्ही या टॉपिकवरचे गणित सोडवू शकत नाही. तर तो मुद्दा कोणता, तर दोन चलातील रेषीय समीकरणे कोणती, त्यांना आपण कशी ओळखायचे किंवा आपण त्याला सेमीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स कसे असतात आणि त्यांना आपण कसे ओळखायचे. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही इक्वेशन्स हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे किंवा नाही हे जोपर्यंत तुम्हास कळणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यात परफेक्शन्स प्राप्त करू शकत नाही, म्हणजेच तुम्हाला ते सोडवता येणार नाही. म्हणून आपली टॉप प्रायोरिटी आहे की दोन चलातील रेषीय समीकरण कोणास म्हणायचे हे अगोदर आपणास समजून घ्यायचे आहे. मागच्या वर्गांमध्ये देखील ही व्याख्या आपण शिकलेलो आहोत. तर कोणत्या समीकरणांना दोन चलातील रेषीय समीकरण म्हणता येतील की ज्यामध्ये दोन चले वापरली जातात किंवा ज्यामध्ये दोन चले असतील आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असेल त्या समीकरणांना दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतात किंवा त्या समीकरणांना दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. तर मित्रांनो, व्याख्या लक्षात आली का तुम्हाला, दोन चलनातील रेषीय समीकरण कोणास म्हणावे. उदाहरणार्थ समजूया समीकरण AX + समीकरण BY + C = 0 हे एक रेषीय समीकरण आहे किंवा नाही, त्याच्यासाठी आपणास सर्वात पहिले बघायचे आहे. सर्वात पहिली कसोटी काय लावायची, त्याच्यात दोन चल आहेत का. कोणता प्रश्न विचारायचा सर्वात पहिले, दोन चल आहेत का. आता चल म्हणजे कोणते, एक्स आणि वाय ही चल असतात. ठीक आहे मित्रांनो, तर ह्या समीकरणामध्ये आपणास चल एक्स आणि चल वाय हे दोघं दिसत आहेत, म्हणून या पहिल्या कसोटीनुसार आपणास हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे असं क्लिअर आहे. मग आता दुसरी कसोटी कोणती आहे, प्रत्येक चलाची कोटी 1 आहे का. म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण असण्यासाठी ते जे आपले चल आहेत, चल एक्स आणि वाय, त्यांची कोटी 1 असणं आवश्यक असतं. तर एक्सची कोटी इथं 1 आहे आणि वायची कोटी इथं 1 आहे, म्हणून दुसरी कंडिशन देखील कंप्लीट होते. म्हणून आपण म्हणू शकतो की दुसऱ्या कसोटीनुसार हे समीकरण आपणास दोन चलातील रेषीय समीकरण जाणवत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हास तिसरी कसोटीने देखील ते समीकरण टेस्ट करून घ्यायचं आहे. तर तिसरी कसोटी कोणती आहे, त्या समीकरणामध्ये एकाच वेळीस ए आणि बी यांच्या किमती 0 नसतील, म्हणून इथं एची किंमत आणि बीची किंमत जेव्हा एकाच वेळी 0 नसेल तेव्हा देखील ते समीकरण
दोन चलातील रेषीय समीकरण आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, तर मग आपल्याला इथं हे समीकरणे दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत किंवा नाही हे ओळखायचं आहे. समीकरण एक दिलेलं आहे, दोन तीन चार पाच सहा सात, हे सात समीकरणे तुम्हास दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत किंवा नाही हे ओळखायचं आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी मी अगोदर तुम्हास सांगितलेलं आहे दोन तर तीन कसोट्या लावायच्या. सर्वात मेन कसोटी लक्षात असू द्या की या समीकरणामध्ये दोन चल असली पाहिजेत, चल एक्स आणि चल वाय, दोन चल असणं गरजेचं आहे. दुसरी कसोटी लावायची आहे की त्या चलांची कोटी एक असणं गरजेचं आहे, म्हणजे एक्स रेस टू टू म्हणजे दोन एक्सचा वर्ग किंवा एक्सचा घन हे असता कामा नये. हे असतील तर ते दोन चलातील रेषीय समीकरण नसून ते वेगळं समीकरण आहे. पण ते केव्हा रेषीय समीकरण असेल? जेव्हा एक्सची कोटी एक आणि वायची कोटी एक असेल तेव्हा. ओके, त्याचबरोबर तिसरा मुद्दा असाच लक्ष राहू द्या की ए आणि बी हे एकाच वेळीस शून्य नसते. ठीक आहे, पहिलं समीकरण आहे चार एम अधिक तीन एन इज इक्वल टू बारा. ठीक आहे, इथं चल एक चल आणि दोन चल दिसत आहेत म्हणून पहिली कसोटी बरोबर ठरते. त्याचबरोबर दुसऱ्या कसोटीमध्ये एम आणि एन या दोघांचे रिस्पेक्टिवली यांचे घातांक एमाचा वर्ग किंवा एमाचा घन नाही आहे तर लिहिलेला नाही आहे पण तो एकच असतो म्हणून त्यांची कोटी एक आहे म्हणून दुसऱ्या कसोटीनुसार देखील ते बरोबर आहे. म्हणून या तिन्ही कसोटीनुसार आपणास समीकरण एक हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे असं दिसतंय. ओके, आता पुढचं समीकरण बघा, थ्री एक्स काय आहे, थ्री एक्स स्क्वेअर मायनस सेवन वाय इज इक्वल टू थर्टीन. यालाच आपण असं लिहू शकतो, थ्री एक्स स्क्वेअर मायनस सेवन वाय मायनस थर्टीन इज इक्वल टू शून्य, बरोबर तीन एक्सचा वर्ग मायनस सात वाय वजा तेरा बरोबर शून्य. इथं पहिल्या कसोटीनुसार व्हेरिएबल एक आणि व्हेरिएबल्स दोन आहेत किंवा दोन चल आहेत म्हणून पहिल्या कसोटीनुसार ते दोन चलातील रेषीय समीकरण आहे असं आपण म्हणू शकतो. पण त्या चलांपैकी एक्स या चलाची कोटी इथं दोन आहे म्हणून हे रेषीय समीकरण नाही. क्लिअर आहे, हे रेषीय समीकरण का नाही आहे? कारण एक्स या चलाची कोटी एक एक नसून ती दोन आहे म्हणून ती रेषीय समीकरण नाही. आता पुढचं समीकरण बघा, स्क्वेअर रूट ऑफ टू एक्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ फाईव्ह वाय इज इक्वल टू सिक्स्टीन. इथं देखील दोन चल आहेत म्हणून पहिल्या कसोटीत ते रेषीय समीकरण आहे तर दुसऱ्या कसोटीत बघूया त्या चलांची कोटी एक आहे का? तर नक्कीच एक आहे म्हणून तिथं देखील ते फिट ठरतं. तिसऱ्या कसोटीत ए आणि बी यांच्या किमती शून्य आहेत का? नाही, म्हणून ते देखील इथं फिट ठरतं. म्हणून समीकरण तीन हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. जसं की समीकरण पहिलं हे देखील दोन चलातील रेषीय समीकरण आहे पण समीकरण दुसरं हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही आहे. आता चौथं आपण बघूया, दिलेलं समीकरण आहे शून्य एक्स प्लस सिक्स वाय मायनस थ्री. इथं दोन चल आहेत का? हो, चल एक्स आणि चल वाय आहे. ठीक आहे, पण शून्याला जर कोणत्याही संख्येने गुणलं तर शून्य गुणिला एक्स इज इक्वल टू शून्य होतं म्हणून इथं याची किंमत होऊन जाईल शून्य. म्हणून एक चल ॲटोमॅटिक गायब होऊन जाईल म्हणून इथं उरतात फक्त एकच चल, दोन चल नाही आहेत. दोन चल नसल्यामुळे हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही आहे. क्लिअर झालं इथं. आता पुढचं समीकरण बघा, झिरो पॉईंट थ्री एक्स प्लस झिरो वाय मायनस थर्टी सिक्स इज इक्वल टू शून्य. इथं देखील आपल्याला शून्य गुणिला वाय म्हणजे याची किंमत शून्य होऊन जाईल आणि शून्य झाल्यामुळे चल फक्त एकच उरतं म्हणजे दोन चल नाही आहेत म्हणून हे देखील दोन चलातील रेषीय समीकरण नसणार आहे. म्हणून हे देखील दोन चलातील रेषीय समीकरण नाही आहे. आता मित्रांनो पुढे बघा, चार भागीला एक्स प्लस फाईव्ह भागीला वाय इज इक्वल टू चार, अशा प्रकारचं हे एक समीकरण आहे. तर घातांकांच्या नियमानुसार आपण नेहमी एक छेद एक्स हे
एक्स रेस टू मैनस वन असं लिहितो, कारण समजा एक भागेला नवाचा वर्ग आहे तर तो हा नऊ वरती जाताना तसाच राहतो, पण त्याचा जो वर्ग आहे तो वजा होतो, म्हणजे नऊ रेस टू मायनस टू, नवाचा मायनस दोन घात. त्याच पद्धतीने हा जो वन बाय एक्स आहे याचा घातांक एक आहे, इथं प्लस आपल्याला माहिती आहे कोटी एक आहे, ती फक्त साईन बदलते, म्हणजे धन असली तर ऋण होते आणि ऋण असली तर धन होते. समजा हीच अशी राहिली असती वन भागीला एक्स रेस टू मायनस वन, तर तो झाला असता एक्स कोटी एक, हा धन राहिला असता, तो आपण नुसता एक्स लिहिला असता. म्हणून इथं चार भागीला एक्स अधिक पाच भागीला वाय आहे, म्हणून यांची मांडणी अशी होईल चार एक्स रेस टू मायनस वन अधिक पाच वाय रेस टू मायनस वन इज इक्वल टू फोर. आता इथं तुम्हास दोन चल दिसत आहेत का? चल दोन तर आहेत, म्हणून इथं ते फिट ठरतं कसोटीनुसार, पण त्या चलांची कोटी ही निगेटिव्ह आहे, एक नाही ती मायनस वन आहे. कोटी एक नसल्यामुळे हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण नाही आहे, हे इथं क्लिअर होतं. म्हणून इथं ह्या समीकरणामध्ये दोन चल तर आहेत, पण त्या चलांची कोटी एक नाही आहे, म्हणून हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण नाही आहे. आता पुढचं समीकरण बघा, फोर एक्स वाय मायनस फाईव्ह वाय मायनस आठ, इथं चल किती आहेत? एक दोन तीन. ठीक, दोनापेक्षा जास्त चल असल्यामुळे हे देखील दोन चलातील रेषीय समीकरण नाही आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे ह्या दिलेल्या सात समीकरणांपैकी समीकरण एक हे आपल्या दोन चलातील रेषीय समीकरणाच्या कसोटीनुसार खरं ठरतं, म्हणून ते दोन चलनातील रेषीय समीकरण आहे. समीकरण दोन हे फक्त दोन चल तर आहेत, पण कोटी एक नसल्यामुळे ते रेषीय समीकरण नाही. तिसरं समीकरण हे आपल्या कसोटीनुसार पूर्ण ठरतं, म्हणून ते दोन चलातील रेषीय समीकरण आहे. चौथं हे समीकरण फक्त एकच चल असल्यामुळे, ऑलरेडी दोन तर आहेत पण एक्स गुणिला शून्याची व्हॅल्यू शून्य होते, म्हणून ते देखील दोन चलातील रेषीय समीकरण नाही. त्याचप्रमाणे हे देखील दोन चलातील रेषीय समीकरण होत नाही, कारण इथं शून्य गुणिला वाय आहे, आणि हे देखील दोन चलातील रेषीय समीकरण होत नाही, कारण चल तर दोन आहेत पण त्यांची कोटी वजा एक येते, हे त्याचं कारण आहे. आणि हे देखील दोन चलातील रेषीय समीकरण होत नाही, कारण इथं चल दोनापेक्षा जास्त आहेत. अशा प्रकारे तुम्हास दोन चलातील रेषीय समीकरणे जर ओळखता आली तर पुढचे प्रॉब्लेम्स किंवा पुढचे गणितं आपण चांगल्या प्रकारे सोडवू शकतो याची मला खात्री आहे. चला तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. उम्मीद करतो तुम्हाला दोन चलातील रेषीय समीकरणे कशी ओळखायची हे नक्की समजलं असेल. तरी देखील माझ्या रेग्युलर बॅचच्या विद्यार्थ्यांना जर काही अडचणी येत असतील तर त्यांनी मला डायरेक्टली कॉल किंवा मेसेज करून त्यांच्या अडचणी विचारायच्या आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रेग्युलर बॅच जॉईन केली नसेल त्यांनी खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर रेग्युलर बॅच जॉईन करावी, कारण आपण आपल्या रेग्युलर बॅचमध्ये गणित आणि विज्ञान हे दोघंही विषय चांगल्या प्रकारे बोर्डाचे पेपर होईस तोपर्यंत शिकणार आहोत. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.